आज माणूस आपल्या कार्यक्षेत्रात एवढा गुंतला आहे की स्वतःच्या आईवडिलांची पालन पोषणाची जबाबदारी सुद्धा पाळण्यासाठी टाळाटाळ करत त्यांना वृद्धाश्रमात दाखल करीत असतो. तर दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील हिंगोणी गावात एका भरकटलेल्या वानराचा मृत्यू झाला. त्या वानराची अंत्ययात्रा, दशक्रिया विधी, भंडारा यासारखे सर्व धार्मिक कार्यक्रम पूर्ण करण्यात आले. याबाबतचं सविस्तर वृत्त असं की 24 ऑक्टोबर रोजी घराच्या छतावरून पडून वानराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी रात्रभर जागर करीत दिनांक 25 रोजी धार्मिक व शोकाकुल वातावरणात माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी 5 नोव्हेंबर रोजी वानराचा दशक्रिया विधी कार्यक्रम आयोजित केला. यावेळी गावातील सर्व अबाल वृद्धांनी आपले मुंडन केले. यावेळी गावातील नागरिकांच्या मुंडनासाठी तब्बल 22 न्हावी उपस्थित होते. गावातील लोकांनी वर्गणी जमा करून या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात गावातील अबालवृद्धांनी धार्मिक पद्धतीने व चालीरीतीनुसार समाधीस्थळी जाऊन पूजा, मुंडन, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन व नंतर भंडाऱ्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. एकीकडे माणसातली माणुसकी हरवत असतानाच हिंगोणीकरांनी 4 दिवसांची ओळख असलेल्या वानरासाठी धार्मिक कार्यानुसार अंत्ययात्रा, दशक्रियाविधी, भंडारा या कार्यक्रमांचे आयोजन करून मानवतेसाठी एक नवीन आदर्श ठेवला आहे. या अंत्यसंस्कार व दशविधीला संपूर्ण हिंगोणी गाव परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. माझा खानदेशसाठी स्वप्नील पाटील, हिंगोणी.